प्रभास पहिल्यांदा माझी आई घरी आली होती. तिला साधा उंबरटा ओलांडून सुद्धा आधी येऊ दिला नाही. मला तिला दाखवायचं होतं माझं घर. काय नशीब रे कस्तुरी, तू असा नको विचार करूस प्लीज. फक्त आपल्या मुलीचा अपमान होऊ नये ना म्हणून काही न बोलता निघून गेले. मला त्यांना थांबवत सुद्धा नाही आलं. हे चांगलं नाही झालं सौरभ. माहितीये ना मला कस्तुरी, जे झालं ते मलाही अजिबात पटलेलं नाही. पण तू आता आज किती वेळा असं इथे बसून राहणार आहेस? तुझी अजिबात इच्छा नाही या घरात राहायची. पण फक्त आपल्याकडे पर्याय नाहीये ना म्हणून आले मी इकडे. तुझं घर घरातले आणि माझं हे घर याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं घर छोट असलं ना चाळीतलं, तरी तिकडे राहणाऱ्या माणसांची मनं मोठी. पण इकडे असं काहीच नाही. आनंद असो, दुःख असो, राग असो, त्याला पर्यायच नाहीये जो तिकडे आहे कस्तुरी. पण आपण आता तिथे नाही जाऊ शकत. लहान निर्णय मम्मींना आवडणार नाही, त्यांना राग येईल म्हणून हे सगळं आपण लपवून ठेवलं त्यांच्यापासून. त्यांना टाळायचा प्रश्नच येत नव्हता, पण आज आपल्याला एक्सेप्ट करणार नव्हते. बरोबर आहे तुझं. मी तुझ्या बाबांना वचन दिलंय की नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. मी मम्मीला जाब विचारणार याच. तू आज मी बोलतो तिच्याशी. सौरभ सौरभ ऐक ना. सौरभ जा विचारायला आला असशील तर आलास, तसाच गेलास तरी चालेल. जे घडलं ते चुकीचं होतं असं नाही का वाटत तुला? हे चुकीचं आहे मग इतके दिवसात तू जे काही वागलास ते बरोबर. मला ना सारखं असं वाटायचं सारखं तू आणि मी नाही एक आहोत. माझ्या आतमध्ये जे काही चालत ते तुला बराबर कळत. नाही असं नाही, फरक आहे आपल्या दोघांमध्ये. मी अशी मम्मी सगळ्यांच्या समोर खुल्ले आम जे करायचं ते करते. पर माझ्या पुरानं एवढी मोठी गोष्ट लोकांना तर सोडा, स्वतःच्या मम्मीला सुद्धा विचारून गेली नाही. मम्मी, कस्तुरीची आई पहिल्यांदा आपल्या घरी आली होती. कस्तुरी लग्न करून या घरामध्ये आली ना तेव्हा पहिल्यांदा पहिल्यांदा तिचा बाप तिला हाताला धरून या घरातनं ओरडून सगळ्यांचे अपमान करून घेऊन गेला होता. आपण आधीच सांगितलं होतं आपल्या डोक्यावर कोणी सुद्धा मिरे वाटायच्या नाहीत. त्यो हवालदार असेल ना तिकडं चौकीत हित नाही. माझा भाई, माझ्या भाईचं घर आहे. आजपर्यंत कुठल्या पोलिसाची हिंमत नाही झाली या घराचा उंबाठा ओलांडून आत यायची आणि त्याच घरामध्ये येऊन त्याच घरातल्या लोकांचे अपमान करून दादागिरी करून तिकडनं तो माणूस गेला. आणि तरी बी माझा पोरगा, मला माहिती आहे ना त्याचीच बाजू घ्या. तू हे परत सगळं का बोलतेस? या जुन्या गोष्टी उकरून काढून काही उपयोग आहे का आता? काय काय इसरायचं, काय काय इसरायचं सांग ना. भाईवर हल्ला केला हे इसरायचं का, त्यानं दादागिरी केली हे इसरायचं का, माझं पोरग माझ्याशी खोटं बोलतय हे इसरायचं काय इसरायचं? सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्रास होतो माहिती का तुला? आपण ज्या माणसावर जेव्हा पाड विश्वास ठेवतो ना तो माणूस आपला विश्वासघात करतो, त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो. आणि त्याच्यासाठी मी तुझी माफी मागतो. चालेल,
आणि अशी माफी मागणार का तू माझी? मग काय करू मी सांग, काय करू? तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार. आता या शिक्षा शब्दाचं आणि या शिक्षेचं असं झालंय ना माझ्यासाठी, म्हणजे आता मी शिक्षा दिली तरी बी वाईट आणि काय बी केलं तरी बी वाईट. आठवतंय का तुला, आठवतंय का तुला लग्न झाल्यापासून असा किती वेळा समोर उभं राहून मला असा जाप विचारलेला आहेस तू? आठवतंय का मम्मी हे जे काही करते असते चुकीच आहे? आठवतंय? लग्न आणि प्रेम या दोन गोष्टींमध्ये केवढ्या खालच्या थराला जात चाललाय याची कल्पना सुद्धा आहे का तुला? ऐका काय, माणसाशी वर 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 जाताना पाहते, माझ्या पोराला असं नेहमी खाली 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 येताना पाहते. एवढा मोठा हुशार हुशार डॉक्टर माझा पोरगा हॉस्पिटल मधला, किती दिवसात हॉस्पिटलला गेला नाहीस रे? किती दिवसात हॉस्पिटलला गेला नाही? नम्र आज्ञाधारी. आता कसला आज्ञाधारी मला? मम्मी मी खोटं बोलणार नाहीये. खोटं बोलण्याचं असं असतं माहितीये का, खोटं बोलण्याचं असे एकदा खोटं बोलण्याची सवय लागली ना माणसाची की ती सवय काय सुटत नाही. पण तुझं काही चुकलं नाही बरं का, चांगले माझ्यासाठी चांगले. काय माझे डोळे आता असे उघडले ना सताड, आता कसं ताक सुद्धा असं कर मारून प्यायचं. काय बोलतीयस, का बोलतीयस हे सगळं? दोन दगडावर पाय ठेवले ना माणसाने हे असं वरच खरंच सांगते. कशासाठी केलंस? प्रेमासाठी? लग्नासाठी? यास प्रेम केलं नाही का रे मी तुझ्यावर? हा जेव्हा पाड प्रेम केलं पण त्याच्या बदल्यात एकच गोष्ट मागितली, बोरा माझा विश्वासघात करून नकोस बाबा. तू विश्वासघात केलास माझा, तुझी मम्मी गेली म्हणून समज मेली, चित्तेपणी मारलं मला. मी आता जिवंत आहे ती फक्त माझ्या बाईसाठी. माझ्या मागणं माझ्या बाईचं काय होणार विचार सुद्धा कर. असं बोलू नको, माझं बाबांवर लक्ष आहे. हो खरं का? काय रे सौरभ लक्ष आहे वय? शेवटचा कधी खोलीत गेला होतास रे? भाईच्या खोलीत शेवटचा कधी गेला होतास? जे वाटतंय ते प्रत्येकाने स्वतःच्या मनाप्रमाणे केलं बस. आता हित तेच होणार जे मम्मी सांगणार. म्हणजे? सांगणार सांगणार सगळ्यांना सांगणार. आपण कुणापासून लपून ठेवत नाही, बेधडक सगळ्यांसमोर डायनिंग टेबलावर सांगणार. हॅलो. हा बाबा. नाही नाही मी तुम्हाला गोळ्यांचा फोटो पाठवतो. हा तुम्ही नाव नका सांगू, पाठवतो. ओके ओके बाय बाय बाय. आई
आई तू आता आराम करा प्लीज, तू आता आराम कर। हे कुठे गेलेत? माऊकडे गेले नाही ना? ते गोळ्या आणायला गेलेत मेडिकल मध्ये, ते येतील थोड्या वेळ। तू यांना कशाला पाठवलंस आणि औषध वगैरे कशाला? मला मी ठीक आहे। हो हो, तुला काहीच नाही झालंय, आम्हाला समाधान मिळावं ना म्हणून आम्ही गोळ्या आणतोय। विजू, मला मावशी बोलायचंय, तिला फोन लावून दे ना, तिचा आवाज ऐकला की मला बरं वाटेल। मी तुला नंतर लावून देतो फोन, कारण आता नको। आणि तुला माहिती आहे ना मावची सासू कशी आहे, नंतर किरकिर करत बसेल। पण नंतर फोन लावून देशील ना? हो लावून देतो, तू आता आराम कर। देवा, मुलीच्या आयुष्यातच अशा गोष्टी का लिहिलेल्या असतात? अगं आई, असं काही नसतं का बाबा, देव कोणाची कुंडली किंवा त्यांच्या भविष्यात काही लिहून वगैरे पाठवत नाही। ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ना, आपण त्यांना रिॲक्ट होत नाही ना म्हणून या सगळ्या गोष्टी वाढत जातात। आपण खरं तर रिॲक्ट झालो पाहिजे, आणि मग नंतर देवाला दोष देत बसतो, माझ्या आयुष्यात असं झालं, माझ्या आयुष्यात तसं झालं। आणि काय आहे, आपण कमीपणा घेतो कारण आपली मुलीकडची बाजू आहे, पण आपण कमीपणा नाही घेतला पाहिजे, आपण सहन नाही केलं पाहिजे। वहिनी, माऊ कुठे दिसत नाहीये? नाही, तिच्या घराला पण कुलूप आहे, कुठे गेली आहे का की हनीमूनला वगैरे गेली परत? आता नवीन लग्न आहे म्हणजे फिरणं होणारच, आमचे हे हनीमूनला म्हणून घरातल्या सगळ्यांना घेऊन देवदर्शनाला गेले होते। पण आताच्या मुलांचं तसं नाही हो, त्यांना त्यांची काय म्हणतात रे ते, हा ती स्पेस, ती हवी असते हो की नाही? कुठे गेली आहे ती? दोघ बाहेर गेलेत, हनीमूनला नाही गेलेत। परत कधी येणार आहे? परत येणार आहे ना? अगो तुमचं काय काम आहे का? अरे आपले डॉक्टर जावई आहेत ना, त्यांनी मला एक औषधाची गोळी लिहून दिली होती, तर त्यांना विचारायचं होतं की पायावर काही औषध आहे का म्हणून। पण कधी येणार आहेत? मी आल्यावर सांगतो तुम्हाला। बर, वहिनी काही झालंय का? नाही, तुम्ही विचारात दिसताय म्हणून विचारलं। नाही, जरा डोकं दुखतंय माझं। काकू तुम्ही प्लीज थोड्या वेळाने येता का, आईला जरा आराम करून। बरं वहिनी, काळजी घ्या हा, आणि काहीही लागलं ना तुम्हाला हाक मारा, आणि माऊला म्हणजे तिच्याशी बोलणं झालं तर तेवढं औषधाचं नाव विचारून ठेव हा। काळजी घ्या वहिनी, येते मी। हा, आता यांना कसं सांगू, माऊ एवढ्यात नाही येणार। ओ बाबा, आता काय वर्षभरानंतर येणार आहे का? या ना लवकर। अरे जरा धीर धर ना, सगळ्यांनाच भूक लागली आहे। धीर काय धर, आई त्यांची रडगाणी चालू होती, केवढी भूक लागली मला। हा, आता मस्त पैकी जेऊ। पोटा दिसते काव हे काव 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 करत होते, पण विश्वास मजा आली का? पिक्चरच बघायला मिळाला का? अहो तुम्ही कशाला घेतला वाढायला, मला हाक मारायची ना, मी वाढलो असतो कशाला? तू बस, आज किती दिवसांनी घरी आली आहेस तू? पण नाही, नको नको, मी वाढते, तुम्ही बसा। नको राहू देत, बस म्हणतोय ना, अगं तू बस। काका अहो, मला खरंच भूक नाही आता, मी नंतर जेवेन, द्या मी वाढते। तुला भूक का ना आता? पण हो बाबा, बस म्हणते तर बस ना। बरं ठीक आहे। अरे सौरभ, अरे कुठं चाललं बाबा? तुझीच वाट बघत होतो आम्ही जेवायला, ये बस। नाही आत्या, मला भूक नाही। सौरभ, नाही मला माहितीये तुला त्रास होणार, पण आता विचार करून जेवणावर राग काढून काही उपयोग आहे का? हा, भूक्या पोटेनी जाऊते तिला रात, मग नाही असं बहिणाबाई पण म्हणून दिलीये, बस जेवायला बस। पण ती कमू का नाही आली अजून? आले आले आले, काय घास गिळ नवे? अगं तुझी स्वाट बघत होतो, माझी मी स्वतः पाडून घेऊ शकते। कस्तुरी तू पण बसून।
आज बऱ्याच दिवसांनी सौरभ आणि कस्तुरीला एकत्र जेवताना बघून खूप बरं वाटत. ओ पदरी पडलो पुढे ठेवले ते गेला पण बर. आता करायची का सुरुवात? सगळ्यांनी जेवण सुरू करण्याच्या आत एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची. या घरात काही माणसं नव्हती तेव्हा शरदरावांनी अनकालानं घराची जबाबदारी सांभाळली. अगदी घरात जेवण बनवण्यापासून बारीक सारीक सगळी छोटी छोटी काम, विश्वास सुद्धा छोटी छोटी काम करायला लागली. अजून थोड्या दिवसात तयार होईल, तयारीची गरज आहे त्याला. तो तयार झाला की त्याचा भी बिझनेस मी बांधून देणार आहे स्वतः. पण आधी तो नीट काम करायला शिकला पाहिजे तवाच. हे सगळं असं इस्तारून सांगण्याचं कारण असं हाय की घरात प्रत्येक जण घरासाठी काही ना काहीतरी जबाबदारी स्वीकारणार, म्हणजे त्याला ती स्वीकारावीच लागेल. हे सगळं विस्तारून सांगण्याचं कारण असं आहे की घरात प्रत्येक माणूस जो राहतोय त्यानं छोटी ना छोटी कुठली तरी त्याची त्याची जबाबदारी सांभाळली. तुम्ही दोघांनी काय केलं? तू तर गेले काही दिवस हॉस्पिटलला सुद्धा जात नाही. तुझी माहिती समधी काढली वर का? आणि हिच विचारायलाच नको. त्यामुळं आता या घरात नवीन नियमाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकानं घरात काही ना काहीतरी काम करायचं. त्या कामाचं मोजमाप केलं जाणार आणि ते मोजमाप मी करणार. प्रत्येकाला घरात येऊन रोज सांगावं लागणार त्यानं आज घरासाठी काय केलं ते. ज्यांनी गेले काही दिवस योगदान दिलं नसेल त्यांना ही कसर भरून काढायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्या घरामध्ये म्हणजे स्वतःच्या घरामध्ये असं कधी मोजमाप होत नाही, एका छताखाली माणसं राहतात त्यांच्यात कसलं मोजमाप, पण आपण फक्त एका छताखाली राहतोय आपण एकत्र राहत नाही. गेले काही दिवसात या घरामध्ये जे जे काही घडलंय त्याच्यावरनं हे साफ आणि स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं घरात काम न करता राहायला ही काय धर्मशाळा नाही. प्रत्येकानं आपल्या आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि त्या घरात सांगायच्या. पटत असेल तर राहायचं, ज्या कुणाला हे पटत नसल त्यांना आत्ताच उठून तडक घर सोडून निघून जायचं. हा मी बनवलेला नियम. आणखी एक गोष्ट काय, तुम्ही सगळे असे इकडं आपली जबाबदारी सोडून जेवू शकता, इथनं पुढं मी तुमच्या सोबत अशी जेवणार नाही कारण मला माझी जबाबदारी चांगलीच माहिती. जबाबदारी कशी सांभाळायची ते बी माहिती आहे आणि जबाबदारी काळजी.